नमस्कार, मी नेत्रा हजारे। झटपट संवाद मध्ये आपलं स्वागत। या बातमीपत्रात आपण घेणार आहोत दिवसभरातील बातम्यांचा झटपट आढावा। रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या विरोधात शिवसेना आमदारांनी टोकाची भूमिका घेतली असताना शिवसेनेचे पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अदिती तटकरे यांचे कौतुक केल्याने शिवसेना आमदारांच्या पालकमंत्री विरोधाची हवा गुल झाली आहे। खोपोली नगरपालिका हद्दीतील तापकई रस्त्याचे काम बंद असल्याने स्थानिक नागरिकांनी मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात आक्रमक पवित्रा घेत ठेकेदाराला धारेवर धरले होते। मंगळवारपासून रस्त्याचे काम सुरू झाले नाही तर रस्ता रोको करत आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आल्यानंतर रस्त्यावरील खड्डे भरण्याचे काम सुरू करण्यात आल्याची माहिती ठेकेदार मंदार पाटील यांनी दिली असून रस्त्याचे कामही लवकरच सुरू करणार असल्याचे मंदार पाटील यांनी सांगितले आहे। मुंबई गोवा महामार्गावर मोटारसायकलच्या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून एक जण जखमी झाल्याची घटना बुधवारी पहाटेच्या वेळी पेण तालुक्यातील गोविर्ली गावाजवळ दुर्शेत फाट्याजवळ घडली। मोटारसायकलवरील निकेश लक्ष्मण दोडकरे मुंबई या तरुणाचा या अपघातात मृत्यू झाला असून अखिलेश संजय जाधव जखमी झाला आहे। बेलदार समाज हा भटका आणि दुर्लक्षित समाज आहे। समाजाच्या उत्कर्षासाठी अनेक दशकांचा संघर्ष सुरू आहे। शासन स्तरावर समाजाच्या विविध मागण्यांसाठी निवेदन देऊन बेजार झालो आहोत। प्रशासनाला देवाला जसा बकऱ्याचा बळी द्यावा लागतो तसा बळी हवा असेल तर समाजाचा अध्यक्ष या नात्याने मी माझा बळी देण्यास तयार असल्याची संतप्त प्रतिक्रिया रवींद्र चव्हाण यांनी दिली आहे। राज्य मध्यवर्ती कर्मचारी संघटनेने 23 आणि 24 फेब्रुवारी रोजी पुकारलेल्या संपामध्ये कराड आरटीओ कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी पाठिंबा देत 2 दिवसीय काम बंद आंदोलनामध्ये सहभाग घेतला। नवीन पेन्शन योजनेत अनेक त्रुटी असल्यामुळे जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी मागणी केली जात आहे। मालमत्ता धारकांना मालमत्ता कर भरणे सोपे जावे यासाठी महापालिकेने ई गव्हर्नन्सच्या दृष्टीने पीएमसी टॅक्स ऍप तयार केले आहे। महापालिकेने 31 मार्च पर्यंत मालमत्ता करावरती 5% सवलत तसेच ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरल्यास जादा 2% सवलत दिली आहे। महाड आणि आपत्ती यांचं जणू सख्य आहे। महाडवर सातत्याने नैसर्गिक आपत्ती आणि संकटे ओढवत असतात, मात्र मनाने खंबीर असलेले महाडकर प्रत्येक आपत्तीचा धीरोदात्तपणे सामना करतात। आपत्तीच्या काळात योग्य मदत येईपर्यंत आपल्याकडे उपलब्ध असलेल्या साहित्याच्या आधारे तातडीने बचाव कार्य कसे करायचे याचे प्रशिक्षण महाड नगरपालिकेने विविध संस्थांच्या सहकार्याने प्रभागातील नागरिकांना दिले। पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दत्ता कांबळे यांनी प्रथमच पेण नगरपालिकेच्या मैदानावर टेनिस क्रिकेट सामन्यांचे आयोजन केले होते। या सामन्यात आयन शिलेवन स्पोर्ट्स कोपरचा संघ अंतिम विजेता तर रायबादेवी रावे संघ उपविजेता ठरला। पेण तालुक्यात पहिल्यांदाच 1 लाख रुपये पारितोषिक असलेल्या टेनिस क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते। आरटीआय चुकीच्या नियमामुळे गोरगरीब विद्यार्थी मोफत शिक्षण आणि त्यांच्या हक्कांपासून वंचित राहत असल्याने शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्याकडे चुकीचे नियम बदलण्याची मागणी करण्यात आली असून शिव अल्पसंख्याक सेनेने याबाबत निवेदन दिले आहे। झटपट संवाद मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत नमस्कार।